की हा उठाव करायचं बीज आहे ना बीज, ते एकनाथ शिंदेंच्या डोक्यात विजय बाप्पू शिवतारेंनीच घातलं होतं. ठराविक लोकांना पोसायचं, टगे यांचे 10-20-25 टगे बारामतीतले तेवढेच सांभाळायचे, प्रत्येक गावातला एक एक टग्या. मी काय म्हणायचो पहिले, ते कसले पक्षी, चतुर पक्षी. ते चतुर पक्षी गावागावात सांभाळायचे आणि लोकांना फसवायचं. दुर्दैव भाऊ, ही महाविकास आघाडी नंतर नाही झाली, आतलं डीप राजकारण सांगतो तुम्हाला. 70 सीट तुमच्या आमच्या निवड आम्हाला लढवून घालवल्या आणि त्या उद्धव ठाकरेंनी घालवल्या. तुपेच्या इथे बाबर काम करायचं काय काम होतं? मग बाबर जर तिथे शिवसेनेचा आमदार काम करायला लागला तर भाजपचे लोक बोलले, मग ठीक आहे तुम्ही आमचा आमदार पाडता, मी तुमचा, हा मी तुमचा मंत्री पाडतो. झालंय की नाही? हे कशामुळे झालंय? प्री इलेक्शन जी सेटलमेंट झाली, कुठच्या सीट पाडायच्या, कुठच्या सीट निवडून आणायच्या, आकडेवारी कशी जुळवून आणायची, हे कट कारस्थान महाविकास आघाडी नंतर नाही झाली. फसवतायत लोकांना, ही अगोदरच झाली होती, ही फसवणूक होणारच होती. आणि म्हणून सांगतो की 70 सीट, 106 अधिक 56 अधिक 70 केले तर किती होत आहेत? गणितच जुळलं नसतं महाविकास आघाडीचं. पण दोघांच्या बाजूने चुका झाल्या, ज्या चुका आम्ही केल्या त्या चुका आम्ही म्हटल्यानंतर म्हणजे माझ्या हातात तर काहीच नव्हतं, मी बघत होतोय की चूक होते, पण करायचं काय? मुख्यमंत्री आणि मी, देवेंद्र भवानी, आम्ही स्वतः चर्चा करत होतो, करायचं काय? हाताच्या बाहेर गेले म्हणून ते मुद्दा माझ्या इथे आले, एकट्या महाराष्ट्रात एकाच ठिकाणी आले ते, की बाप्पा असं व्हायला नको, चांगल्या लोकांना हे व्हायला त्रास व्हायला नको. आणि म्हणून सांगतो की ही हे जे काही सरकार झालं होतं त्याच्यानंतर सुद्धा हे महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं. पहिल्या 2 महिन्यातच उचल खाल्ली होती. आणि आज तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की हा उठाव करायचं बीज आहे ना बीज, ते एकनाथ शिंदेंच्या डोक्यात विजय बाप्पू शिवतारेंनीच घातलं होतं. 4.5 तास बसलो होतो, 2 महिने झाले होतो नंदनवनला बसलो, आणि हे चालणार नाही महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने नाही. उद्धव साहेब चुकतायत, तुम्ही त्यांना प्रेशर करा, त्यांना सांगा हे तोडलं पाहिजे, भाजप सेनेचं सरकार आलं पाहिजे, आणि अगदीच नाही आलं तर उठाव करायला हवा. ही भूमिका आज उघडपणे मी तुम्हाला सांगतो की जी मी ज्या दिवशी शपथविधी झाला या दोघांचा त्या दिवशी दोघांच्या साक्षीने मी सांगितली होती, ते आज तुम्हाला सांगतोय. हित कोणाचं होतं? राजकारण नव्हतं, राज्याचं हित कशात आहे ते महत्त्वाचं होतं. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की 2.5-3 वर्षामध्ये भाऊ तुम्ही सांगितलं ते खरं आहे, देवाच्या उरुळीला आणि फुरसुंगीला, तर शांत राहणे तर खाली तिथे बस, देवाच्या उरुळीला आणि फुरसुंगीला पिण्याचं पाणी द्यायला 25 कोटी तुमच्याकडे नाही आहेत. 4.5 लोकांच्या तोंडामध्ये पाणी घराघरात नळाने पाणी जाणार आहे. 100 कोटीची योजना मी 80% पूर्ण केली होती, तिला 2.5-3 वर्षात एक खेळा लागला नाही, एक रुपया दिला नाही. आणि तुम्हाला बाकी ST स्टँड 200 कोटीचं पाहिजे विमानतळासारखं, जनसुविधा योजनेमध्ये, नगरोत्थान योजनेमध्ये 340 कोटी राज्य जिल्ह्याला आले, त्यांनी सांगितलं. पुण्याला किती दिले? 18 कोटी, सगळ्यात जास्त लोकसंख्या. पुण्याला 28 कोटी, मला वाटते 18 कोटी काहीतरी पिंपरी चिंचवड, 13.5 कोटी, आपल्याला 5 कोटी, जेजुरीला 50 लाख आणि बारामतीला 240 कोटी, 270 कोटी. ही काय कोणाची मालकी नाही, तुमच्या हातात चावी दिली विश्वासाने, ती एवढ्यासाठी. पैसे कुठून येतात? 3% पैसे फक्त मोठ्या लोकांकडून इन्कम टॅक्समधून येतात. 97% पैसे कुठून येतात माहिती आहे? अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने 20 रुपयाची टूथपेस्ट घेतली ना, तर त्याच्यावर जो 8 रुपये टॅक्स आहे ना तो जमा होतो, त्याच्यातून हे 5 लाख कोटी जमा होतात. तुम्ही सासवडला एखादं 25 लाखाचं घर घेतलं तर 6% स्टॅम्प ड्युटी आहे, 6%. 1.5-2 लाख रुपये सरकार घेते, ते पैसे तिजोरीत जमा होतात. ते असे लोकांकडून जमा झालेले पैसे तुम्ही म्हणाला येईल तसे वाटू नाही शकत. आणि मग परत जर तुम्ही बोलत असाल की काय पाकिस्तान आहे की हिंदुस्थान आहे की काय, हे चुकीचं होतं. आणि म्हणून पहिलं माझंच पत्र दिलं होतं मी की हे ताबडतोब फंड्स थांबवा. TV ला बातम्या होत्या, DPDC बंद झाली, जलसंधारांची 2100 कोटी थांबवले गेले आणि नंतर सम याच्यामध्ये त्याचं वाटप झालं.
आपल्याला कोणाला माहीत नाही भाऊ, त्याच्या पुढचं एक राजकारणी तुम्हाला सांगतो, आम्ही 40-41 वर्ष पवारांना मतदान करतोय, आम्हाला एकही प्रकल्प यांनी दिला नाही. सासवडचं पाणी हे आउटकम होतं शिवसेनेच्या आंदोलनाचं. अतुलसारख्या लोकांनी 100-100 काठ्या अंगावर घेतल्या, 1.5-2 महिने जेलमध्ये राहिले ना तेव्हा लोक भडकतील पुरंदरचे म्हणून सासवडला पाणी दिलं गेलं. पुरंदर उपसा 97 सालचा आहे, एकही काम यांनी केलेलं नाही, पुराव्या सकट सांगतो. पण आम्ही 41 वर्ष मतं दिली, थोडा आमचा विचार करायला पाहिजे होता ना, प्रकल्प नाही दिला. तुम्ही नाशिकला जर गेला ना तर 60 कोटी रुपये अनुदान केंद्र शासनाचं पवारसाहेब कृषीमंत्री असताना दिलंय. कुठे? नाशिकला. सह्याद्री अग्रोज आहे ना, 400-500 कोटीचा टर्नओवर असणारी कंपनी, शेतकरी एकत्र आलेले, आणि तो जो प्रकल्प आहे तो त्यांना नाशिकला द्यायला वाटला. तो पुरंदरला किंवा हवेलीला किंवा भोरला किंवा दौंडला का असं शेतकऱ्यांना एकत्र करून द्यायला वाटलं नाही तुम्हाला? दुसरा प्रकल्प तसाच दिला. कुठे दिला? बीव्हीजी दल दिला 17. कुठे? साताऱ्यामध्ये दिला. मतं आम्ही देतो आहे पण आम्ही मूर्ख आहोत. गुलामगिरी आम्हाला, मला तर मी ओघडपणे सांगतो की हे आमची स्वराज्य कोणी घालवलं असेल तर या राष्ट्रवादीच्या नतद्रष्ट लोकांनी पुरंदरमधल्या, त्यांना अजिबात राजकारण करण्याचा सुद्धा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या मातीशी इमान तुमचं असलं पाहिजे, तुमच्या लोकांशी इमान तुमचं असलं पाहिजे. विमानतळ पळवून तिकडे घेऊन जाता तरी निर्लज्जपणे तुम्ही त्यांचा जयघोष करता. तुमचा DNA तपासला पाहिजे की खरोखर पुरंदरचं पाणी आहे की काय आहे तुमचं. बाजार पळून नेला तरी जय हो. अरे किती लाचारी कराल, किती नाचारी कराल, मरा ना त्याच्यापेक्षा आत्महत्या करा. पण एवढी लाचारी करून जर अजूनपर्यंत तुम्ही तेच करत असाल आणि लोकांची फसवणूक करत असाल तर ते चालणार नाही. आणि म्हणून एका उद्देशाने, एका उद्दिष्टाने आपण ठरवलंय, त्या ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय. त्या ब्रह्मराक्षाचं निराकरण करायचं असेल, परिमार्जन करायचं असेल तर देशातला कुठचाही माणूस येऊन इथे जिंकू शकत नाही. ते परिमार्जन, ज्यांनी हे पाप केलंय त्यांनाच ते परिमार्जन करावं लागेल. म्हणून मी हातात हे सगळं धनुष्यबाण आता उचललं आहे.